खाण महसूल पोलीस आरटीओ तसेच स्थानिक पंचायतीच्या आश्रयाने राज्यात बिनधास्तपणे चिरेखाण व्यवसाय चालतो. नागरिकांच्या तक्रारींना वाटाण्याच्या अक्षदा लावल्या जातात. मुंबई हायकोर्टाच्या खंडपीठाने यावरून सरकारी यंत्रणांची चांगलीच झडझडती घेतली. कोर्टाच्या आदेशानंतरही केवळ तोंड देखली कारवाई केल्याचे आढळून आल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पंचनामा करण्याचे आदेश जारी केल्याने सरकारी यंत्रणांची बरीच तारांबळ उडाली. बरकटे मोर्ले येथील सर्वे क्रमांक 33-1 मध्ये बेकायदा चिरेखणी प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठाने सरकारी यंत्रणेला चांगलेच फटकारले. पूर्व तक्रारीची दखल न घेतल्याने DGP, खाण संचालक, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि इतर संबंधित अधिकाऱ्यांना 17 ऑक्टोबर पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे फरमान केले आहे. कोर्टाच्या आदेशानंतरही तोंड देखील कारवाईची खंडपीठाकडून गंभीर दखल घेत खाण आणि पोलिसांना पुन्हा घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करण्याचे आदेश जारी केले आणि या यंत्रणांची बरीच तारांबळ उडाली. बुधो अर्जुन गावकर यांनी सर्वच सरकारी यंत्रणांकडून या बेकायदेशीर व्यवसायाला पाठिंबा दिला जात असल्याचे लक्षात आल्यावर थेट मुंबई हायकोर्टाच्या गोवा खंडपीठात धाव घेतली. याचिकादाराच्या वतीने ॲडव्होकेट ओमकार कुलकर्णी यांनी अत्यंत प्रभावी पद्धतीने युक्तिवाद करत चिरेखण व्यवसायाला कशा तऱ्हेने सरकारी यंत्रणेचा आशीर्वाद लाभतो हेच हायकोर्टासमोर दाखवून दिले. खंडपीठाने या एकूणच प्रकरणाची गंभीर दखल घेत सर्वच संबंधित अधिकाऱ्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश जारी केले. खंडपीठाच्या आदेशानंतरही केवळ तोंडे देखील कारवाई करण्यात आली. याची ही गंभीर दखल खंडपीठाने घेत पुन्हा एकदा सखोल पंचनामा करण्याचे आदेश खंडपीठाने दिले. या प्रकरणावरून बेकायदा चिरेखणी प्रकरणी सरकारी यंत्रणेचे मात्र चांगलेच वस्त्रहरण झाले. धारबांदोड्याहून दामोदर शिरोडकर सह ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्तालय.